केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत पीक विमा योजनेला मान्यता देण्यात आली. या योजनेची अंमलबजावणी येत्या खरीपाच्या हंगामापासून करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. केंद्रीय मंत्रिमंडळानं बुधवारी झालेल्या बैठकीत पंतप्रधान पीक विमा योजनेला मान्यता दिली. शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी या योजनेची सुरुवात 2016 खरीप हंगामापासून लागू होणार असून विमा उतरवल्यानं शेतकऱ्याला नैसर्गिक संकटामुळं पेरणी करता आली नाही तरीही त्या नुकसानीचा समावेश नव्या योजनेत करण्यात आलाय. याचबरोबर तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणात यामुळे वापर होणार आहे. कापणीची माहिती पाठवण्यासाठी मोबाईलद्वारे फोटो काढून ही माहिती पाठवता येणार आहे. यामध्ये रिमोट सेन्सिंगचाही वापर करण्यात येणार आहे. गारपीट क्षेत्रात पाणी साचणे या प्रकारच्या समस्या स्थानिक समस्या मानल्या जाणार आहेत. त्यामुळे संपूर्ण गावाच्या नुकसानीचा विचार करण्याऐवजी केवळ प्रभावित शेतकऱ्यांचा सर्वे करून विमा रक्कम देण्यात येईल अशी माहिती महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची घोषणा करण्यात आली. त्यामध्ये शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना ही एक नवीन पीक विमा योजना जाहीर करण्यात आलेली आहे. ही पीक विमा योजना येत्या हंगामापासून सुरू होणार 2016 आणि या पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत विविध प्रकारच्या पीक विमा योजना लागू होत्या आणि त्या योजनेचा फायदा सर्वदूर शेतकऱ्याला मिळत नव्हता आणि त्यामुळं या योजनेचा अभ्यास करून सर्व विमा योजना एकत्र केल्या आणि त्यासाठी एक प्रधानमंत्री विमा योजना नावाची योजना या ठिकाणी तयार केली आहे. या विमा योजने अंतर्गत शेतकऱ्याला जो प्रीमियम भरावा लागणार आहे तो अत्यंत कमी प्रीमियम आहे. त्यासाठी त्यांनी शेतकऱ्याचा जो हिस्सा आहे तो खरीपासाठी केवळ 2%, रब्बीसाठी केवळ 1.5% आणि 12 महिने किंवा व्यापारी बागायती जी पिके त्यासाठी 5% अशा प्रकारचा प्रीमियम 3 टप्प्यामध्ये ठेवलेला आहे. सरकारचा विमा हप्ताचा जो अनुदान आहे त्याच्यावर मर्यादा नाही आहे. यामध्ये जे कव्हरेज दिले गेले त्यामध्ये प्रामुख्यानं शेतकऱ्याला नैसर्गिक संकटामुळे पेरणी जरी करता आली नाही, पूर्वीच्या काळामध्ये पेरणी झाली पाणी पडला नाही आणि त्यातून जर शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल तर अशाच शेतकऱ्याला पिकाचा विमा दिला जात होता. परंतु आता या नवीन प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्याची पेरणी जरी झाली नसेल तरी अशा शेतकऱ्याचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. या पत्रकार परिषदेला आमदार अतुल सावे, उपमहापौर प्रमोद राठोड, जिल्हाध्यक्ष बापू घडामोडे, स्थायी समिती सभापती दिलीप थोरात, शिरीष बोराळकर, कामगार मोर्चाचे अध्यक्ष संजय केनेकर यांची उपस्थिती होती.